देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र रक्तबंबाळ करण्याचा डाव रचत आहेत, तो डाव मी मोडणार अशा प्रकारचं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. खरं म्हणजे जरांगेंची सुरुवात ती आजपर्यंत देवेंद्र फडणवीसांना टार्गेट हाच केंद्रबिंदू आंदोलनाचा या ठिकाणी आहे. अशा प्रकारची वक्तव्य करायला जरांगेंना कोणी फिडिंग देत आहे का हेही त्यांनी तपासण्याची आवश्यकता आहे. आणि आपला शस्त्र हत्यार म्हणून या ठिकाणी वापर होतोय का याची तमाम मराठा समाजालाही आज चिंता आहे. कारण देवेंद्र फडणवीसांवर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा विश्वास आहे. त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं, टिकवलं. मराठा समाजाच्या हिताच्या मुख्यमंत्री असताना अनेक योजना सवलती आणल्या. आताही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण दिलेलं आहे, ते टिकवण्याची हमीही दिलेली आहे आणि सगळे सोयऱ्यांचा मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. ओबीसींमधनंच आरक्षण पाहिजे, त्यामुळं हा विषय चर्चेतनं त्या ठिकाणी सगळे सोयऱ्यांचा मार्ग निघू शकतो. परंतु त्या ठिकाणी केवळ देवेंद्रजींना टार्गेट करायचं, देवेंद्रजी एकटे म्हणजे सरकार आहे का? तीन पक्षाचं सरकार आहे, परंतु देवेंद्रजींना एकेरी बोलायचं, चिचोर चाळे बोलायचे. मला वाटतं मराठा समाज बरोबर आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांना अशा प्रकारची दुष्ण देणं, टार्गेट करणं हे योग्य नाही, हे जरांगेंनी त्या ठिकाणी समजून घेण्याची आवश्यकता आहे. गोरगरिबांसाठी बोलत असताना देवेंद्र फडणवीस आणि या शिंदे सरकारनं महाराष्ट्रातल्या सर्व उपेक्षित वंचित समाजाला अनेक योजना आणून न्याय देण्याचा प्रयत्न होतोय. मला वाटतं की दुसऱ्याचा अजेंडा आपण राबवतोय की काय, विरोधी पक्षाचा अजेंडा आपण राबवतोय काय, देवेंद्रजींच्या विरोधातल्या ज्या काही शक्ती आहेत त्यांचा अजेंडा आपल्यामार्फत राबवला जातोय काय, अशा प्रकारचा सारखं देवेंद्रजींवर टीका करून त्या ठिकाणी वाटायला, संशयाला वाव त्या ठिकाणी मिळतो. म्हणून जरांगे साहेबांनी केवळ आंदोलनाच्या विषयावर त्या ठिकाणी सरकार म्हणून बोलावं, केवळ देवेंद्र फडणवीस, बाकी विषय बाजूला, बाकी सरकार बाजूला, विरोधी पक्षाच्या विषयी बोलायचं नाही, विरोधी पक्ष सभेला आला नाही भूमिका घ्यायला त्यावर बोलायचं नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रासमोर आणि जरांगे पाटलांसमोर केवळ देवेंद्र फडणवीस हा एकमेव प्रश्न उभा राहिलाय असं त्यांच्या साऱ्या वक्तव्यातनं वाटतं. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.